श्री स्वामी समर्थ, मी आज काय बनवणार आहे? असे पौष्टिक असे याचे ज्वारीच्या पिठापासूनचे धिरडे बनवणार आहे. आपण ना कायम कसं करतो, बेसन पिठाचे धिरडे बनवतो. बेसन पिठाच्या धिरड्याने कसं होतं, खूप दबका बसतो, कोरडे होतात. त्याच्यामुळे मी काय करते, आज ज्वारीच्या पिठापासून असे पौष्टिक धिरडे बनवणार आहे. मी काय केले, हे एक कपनी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, त्याच्याच निम्मं काय केलेलं आहे, गव्हाचं पीठ घेतलं आहे, त्याच्याच निम्मं काय केलेलं आहे, बारीक रवा घेतलेला आहे, आणि मग हे त्याच्याच निम्मं थोडंसं बेसन पीठ घेतलेलं आहे आपलं, आणि तीळ घेतलेले, ओवा घेतलेला आहे, लाल तिखट, हळद, हिंग घेतलेले, आणि त्याच्यासाठी लागणारं हे आपलं ह्या भरपूर भाज्या. अशी मुलं भाज्या खात नाहीत ना, मग अशा प्रकारे तुम्ही जर भाज्या घालून जर धिरडे बनवले ना, भाज्या खातील. त्याच्यामुळे मी काय केलं, अर्धं बीट किसून घेतलेलं आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, आणि एक कांदा एकदम बारीक चिरून घेतला, हिरवे मिरची घेतले एक दोन तीन, टोमॅटो घेतलेला आहे, आणि गाजर घेतले, दोन ते तीन गाजर मी किसून घेतलेले आहे. असे भरपूर भाज्या घालून असा हा मी पदार्थ बनवणार आहे. आता मी काय केलेलं आहे, याच्यामध्ये हे सगळे पिठं काढून घेतलेले आहे. आता मी काय करते, हे सगळ्या भाज्या आहेत ना याच्यामध्ये टाकून घेते. आता असे तुमचे मुलं ना भाज्या खात नाहीत ना, मग या प्रकारे तुम्ही जर करून खाऊ घातलं ना, तर आवडीने खातील मुलं. त्याच्यामुळं हे असा हा पदार्थ आहे. आता ह्या भाज्या सगळ्या काढून घेतल्या मी याच्यामध्ये. आता म्हणजे हे लाल तिखट, हळद आणि थोडीशी हिंग घेतली, ते टाकून घेते. तीळ टाकून घेते एक चमचाभर. याच्यामध्ये मी ओवा टाकला, थोडीशी साखर टाकून घेते, चवीपुरतं मीठ टाकून घेते, आणि एक महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये मी काय करते, आता हे एक दोन चमचे ना याच्यामध्ये दही टाकते, आपलं ताजं दही. दही टाकल्याने आपले ना धिरडे हे चीला खूप छान होतात चवीला. असं हे दही टाकून हे सगळं एकत्र करून घेते मी. आता हे आपलं पीठ भिजवून तयार आहे. बघा, असलं आपण डोस्यासारखं, डोस्याला जसं भिजवतो ना, तसं हे असं एवढं असं पातळ पाणी टाकून मी हे पीठ भिजवून घेतले. याला मी काय करते, आता थोडा वेळ एक 5 मिनटं रेस्ट करायला ठेवून देते, मग आपण याचे आपण धिरडे बनवून घेऊ. आता हे आपलं पीठ भिजलेले, आता मी काय करते, याचे चिला बनवून घेते. आता मी एक मी तवा तापत ठेवलेला आहे, याच्यावरती काय करते, मी थोडंसं तेल टाकून घेते आणि हे पीठ टाकून घेते. हे टाकून घेतलं मी. आता याच्याने बाजूनी तेल सोडून याला मस्त असं खरपूस भाजून घेते. आता आपण काय केलेलं, याच्यामध्ये रवा टाकल्याने ना, रवा टाकल्यामुळे आपले ना हे धिरडे खूप छान होतात चवीला, एकदम असे दबका बसत नाही, काय नाही, कुरकुरीत एकदम छान होतात चवीला, एकदम मस्त होतात. आता मी हे भाजून घेते. हे आपले तयार आहेत. आता असे हे धिरडे मी करून घेतले एकदम छान, खूप पातळ पण नाही, खूप जाड पण नाही. याला मी तेल लावून चांगलं मस्त भाजून घेते आता, आणि असे सगळे धिरडे करून घेते. आता हे आपले तयार आहेत. असे मस्त असे सगळ्या पिठांपासून बनवलेले बेसनचे धिरडे, बेसन हे चिला आपला, याच्यामध्ये ज्वारीचं पीठ, गव्हाचं पीठ, रवा सगळं टाकून बनवलेले, आणि सगळ्या भाज्या टाकून बनवलेले एकदम पौष्टिक असा हा पदार्थ. तुमची मुले आवडीने खातील. हे पदार्थ करून बघा आणि मग मला सांगा. माझी रेसिपी जर आवडली असेल, प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.